नमस्कार, मी अनुपमा. सरकारी नोकरी हवी आहे पण ती आपल्याच राज्यात महाराष्ट्रात आणि तीही जवळपासच्या शहरामध्ये. असं जर काही तुमच्या मनामध्ये असेल तर यासाठी आज नोकरीच्या बातमीमध्ये आहे तुमच्यासाठी काही उत्तम पर्याय. बघा, तुमच्यासाठी सध्या सरकारी संस्था आणि निमसरकारी संस्थांमध्ये आपल्या राज्यामध्ये काय आहेत नेमके नोकरीचे पर्याय, पाहूया पुढच्या काही मिनिटांमध्ये नोकरीची बातमी. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये स्टेनोग्राफर पदांची भरती होणार आहे. स्टेनोग्राफरच्या 16 जागा आहेत. उच्च आणि निम्नश्रेणी पदांसाठी भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर इंग्रजीमधून शॉर्ट हँड आणि MScIT किंवा समतुल्य कम्प्युटरचा कोर्स. वयोमर्यादा आहे 21 ते 38 वर्ष आणि नोकरीचं ठिकाण आहे अर्थातच औरंगाबाद आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 मार्च. यासाठी अधिकृत वेबसाईट आहे bombayhighcourt.nic.in. आणि आता तुमचं शिक्षण जर 12वीपर्यंत झालं असेल आणि तरीही तुमच्यासाठी आहे बँकेमध्ये नोकरीची संधी. पंजाब नॅशनल बँकेमध्ये शिपाई या पदासाठी 16 जागांसाठी नोकरीची ही संधी आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, उत्तर आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांसाठी ही पदभरती होणार आहे. वयाची अट आहे 18 ते 24 वर्ष आणि 12वी उत्तीर्ण तसंच इंग्रजी भाषेचं मूलभूत वाचन आणि संबंधित जिल्ह्याचा रहिवासी एवढीच अट आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 6 मार्च आणि अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा अधिकृत वेबसाईटवर. ही वेबसाईट आहे www.pnbindia.in. ग्लोबल 500 रँकिंग कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 346 अप्रेंटिसशिपसाठी भरती होणार आहे आणि यापैकी 178 पदं ही महाराष्ट्रातल्या युनिटसाठी भरली जाणार आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी अप्रेंटिसशिप आहे. इंजिनिअरिंग ट्रेडसाठी 50% डिप्लोमा उत्तीर्ण असणं हे गरजेचं आहे आणि इतरही पदं आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 मार्च आणि या संदर्भातली अधिकृत वेबसाईट आहे IOCL.com. या अधिकृत पोर्टलवर जाऊन मग करिअरच्या ऑप्शनमध्ये अप्रेंटिसशिप सब ऑप्शन क्लिक करा आणि अधिक माहिती घ्या आणि अर्ज करा. 10वी पास आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आहे एक उत्तम संधी. नोकरीची बातमी आहे बंपर भरतीची. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागामध्ये अप्रेंटिसशिपसाठी भरती होणार आहे. मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या ठिकाणांसाठी ही भरती होणार आहे. अप्रेंटिसशिपनंतर संधी मिळाली तर कायम नोकरीही मिळू शकते. अप्रेंटिसशिपसाठी 2532 जागा आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 मार्च. 50% मिळवलेले 10वी पास उमेदवार अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी रेल्वेतल्या या अप्रेंटिसशिपसाठी वयोमर्यादा आहे 15 ते 24 वर्ष आणि यासाठी अधिकृत वेबसाईट आहे RRCCR.com. ते राज्यातील सरकारी नोकरीच्या संधी या भागामध्ये एवढंच आणि पुढच्या भागामध्ये भेटूया आणखी काही नोकरीच्या पर्यायांसहित नोकरीच्या बातमीमध्ये. पाहत रहा Zee 24 तास. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे Zee 24.